पुण्यामध्ये मूक मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हजारोंच्या संख्येने महिला देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध पक्षातील महिला यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत सुषमा अंधारे जी आहेत। ताई आपण बघतोय मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळतोय, काय सांगायचं या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला? महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म वर्गातील स्त्री पुरुष मुलं बाळ या मोर्चात त्यांची भावना व्यक्त करत आहे। ती भावना ही आहे की जर ठरून महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अवमान केला जात असेल आणि ही कृती एकदा नाही सातत्यपूर्ण होत असेल, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यांकडून होत असेल, तर आम्हाला असं वाटतं की हा टीम देवेंद्र यांच्या आधिपत्याखाली चालत असलेलं सुनियोजित षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला कधीतरी खीळ बसली पाहिजे। या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देवेंद्रजींच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की साहेब, आपण उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री एका पक्षाचे नाही आहात, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आहात। संपूर्ण महाराष्ट्राचा आपण विचार करावा आणि काय तो निर्णय घ्यावा हे आम्हाला त्यांना सांगायचं। वाटते काय बदल होईल, कारण या अगोदर देखील तुम्ही आंदोलन केलेली होती, परंतु सातत्याने महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य जे होत आहेत यात बदल होणं अपेक्षित आहे। दखल होईल, दखल घेतली जाईल, यात बदल होणं अपेक्षित आहे। मात्र भाजपा ज्या पद्धतीने एक म्हणजे निगरगट्टपणाने वागत आहे त्यावरून असं लक्षात येते की कदाचित भाजपाला महापुरुष म्हणून फक्त आणि फक्त गोळवलकर आणि हेडगेवारच हवे आहेत, बाकी महापुरुषांना त्यांना मोडीत काढायचं आहे। आणि यासाठी ठरूड हा सगळा डाव चाललेला आहे की वारंवार बोलत राहायचं, संवेदनांची धार बोथट करत राहायची, हा जो ठरवून केलेला भाग आहे। परंतु महाराष्ट्राची जनता जर तुम्ही ऐकणार नसाल तर आम्हाला बॅलेट बॉक्स मध्ये अजून व्यवस्थित सांगावं लागेल की तुम्हाला काय उत्तर द्यायचे। वाटते काय बदल होतील यामध्ये, अशा पद्धतीने आपण बघतोय खूप चांगला प्रतिसाद मिळतोय पुण्यामध्ये बंद करून हे सगळं करून। निश्चितपणे याच्यात बदल व्हायलाच हवा आणि मी पुन्हा पुन्हा म्हणते की जर भाजपाला ऐकायचं नसेल, जर भाजपाला मान्यच करायचं नसेल, तर याचा अर्थ असा होईल की भाजपा ही महापुरुषांच्या विरोधात आहे, भाजपा महाराष्ट्राच्या विरोधात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।